नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण एमआयडीसीत लॉजवर वेश्या व्यवसाय, तिघांवर गुन्हा, दोन अटकेत तर 33,000 मुद्देमाल हस्तगत। एका महिलेसह तिघांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या आरोपी दोन महिलांकडून लॉजवर वेश्या व्यवसाय करून घेत होते। त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ही कारवाई चाकण औद्योगिक भागातील निघोजे तालुका खेड या हद्दीत करण्यात आली आहे। विष्णू भगवान झांजे वय वर्ष 37, राहणार बाल्हेकरवाडी चिंचवड, योगेश गोवर्धन वारे वय वर्ष 26, राहणार निघोजे तालुका खेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांच्यासह त्यांच्या 30 वर्षीय महिला साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी एका महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्वजण दोन महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते। महिलांना आरोपींनी पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले होते। याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून निघोजे येथील हॉटेल आर्यन लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी ही कारवाई केली आहे। आरोपी विष्णू आणि योगेश यांच्याकडून पोलिसांनी 33,085 मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। बसच्या धडकेत तरुण गंभीर जखमी, जखमीची ओळख पटेना, अपघातातील बस पोलिसांच्या ताब्यात। फियाट कंपनीच्या खासगी बसचे रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी पदचाऱ्यास जोराची धडक बसल्यानं 30 वर्षीय इसम गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर पुण्याच्या ससून सरोपचार रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। जखमीची अद्याप ओळख पटली नसल्याने तपास कामात अडथळे निर्माण होत आहेत। पुणे नाशिक महामार्गावरील नानेकरवाडी तालुका खेड या हद्दीतील उड्डाण पुलाजवळ हा अपघात झाला असून अपघातग्रस्त बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। संबंधित अनोळखी इसम रात्रीच्या वेळी पायी जात होता। त्यावेळी भरधाव निघालेल्या फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खासगी बसचे क्रमांक MH12KQ1760 त्या इसमास जोराची ठोस बसून हा अपघात झाला आहे। त्यात संबंधित अनोळखी इसम गंभीर जखमी झाल्यानं त्यास प्रथम येथील एका खासगी रुग्णालयात व नंतर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। अपघातातील इसमाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी चाकण पोलीस ठाण्याशी 021-35-249-333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी केलंय। चाकणला 3 लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक। अवैधरित्या गुटखा साठवणूक आणि विक्री प्रकरणी चाकण पोलिसांनी धडक कारवाई करून 3 लाखांच्या गुटख्यासह इतर साहित्य तब्बल 6,65,368 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 2 जणांना अटक देखील करण्यात आली आहे। दिनेश अंबदास सोळंके वय वर्ष 27, राहणार कडाचीवाडे, आणि लईस अहमद चौधरी वय वर्ष 24, सध्या राहणार महाळुंगे इंगळे, मूळ राहणार आसाम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। अटक करण्यात आलेल्या दोघांकडून विमल पान मसाला, तंबाखू गुटखा आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे। ग्राहक म्हणून दुकानात आलेल्या महिलेनं दागिने लंपास केल्याची घटना चाकणमध्ये उघडकीस आली आहे। चाकण पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रणजित जगन्नाथ पवार वय वर्ष 48, राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चाकण मार्केट यार्ड परिसरात चंदूकाका सराफे सोन्याचं दुकान आहे। गुरुवारी 25 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान एक अनोळखी महिला दुकानात सोन्याची अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने आली। तिने सोन्याच्या अंगठ्याच्या डिस्प्ले फोल्डर मधून 7 ग्रॅम वजनाची 38,600 रुपये किमतीची अंगठी हात चालकीने काढून घेतली। त्यानंतर डिस्प्लेच्या फोल्डरमध्ये दुसरी नकली अंगठी ठेवली। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। दरम्यान नुकतेच चाकण माणिक चौक भागातील दुकानात देखील अशा प्रकारे एका महिलेनं ब्रॅसलेट लंपास केलं होतं। चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपनी सुट्टी असल्यानं गावी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाची ठोस बसून झालेल्या अपघातात पती पत्नी जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे। मंचार घोडेगाव रस्त्यावरील वडगाव फाट्यानजीक भीमाशंकर हॉस्पिटल समोर हा अपघात रविवारी 28 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी घडला। एकनाथ बबनराव नाईक वय वर्ष 47 आणि संगीता एकनाथ नाईक वय वर्ष 42 असं दोघेही राहणार चाकण, मूळ राहणार नारोडी तालुका आंबेगाव, हे दुचाकीवरून नारोडी गावी जात असताना त्यांना भीमाशंकर हॉस्पिटल समोर अज्ञात वाहनानं पाठीमागून येऊन जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला। या अपघातात संबंधित पती पत्नीच्या पोटावरून या वाहनाचे चाक गेल्यानं ते गंभीर जखमी झाले। एकनाथ नाईक चाकण येथील महिंद्रा कंपनीत कामाला होते। रविवारची सुट्टी असल्यानं ते आपल्या गावी पत्नी बरोबर जात असताना हा अपघात घडला।
महिलांवर होणारा अन्याय अत्याचाराला झुगारून महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेल. अनेक वर्षांपासून पीडित असणाऱ्या माझ्या महिला भगिनींना महिला आयोग नक्कीच मदत करेल. सासर असलेल्या चाकणमध्ये हा सन्मान माझ्यासाठी लढण्याची ताकद देणार आहे, असं प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या 131व्या पुण्यतिथी निमित्त चाकणमध्ये रविवारी दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सर्व पक्ष महिला आणि कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध असून आपण पाहू शकता. आज रविवारी 28 नोव्हेंबर रोजी केवळ 1 करोना रुग्ण आढळून आलाय आणि याची माहिती खेड आरोग्य प्रशासनाने दिली आहे. खेड पंचायत समितीच्या आवारातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्तानं रविवारी 28 नोव्हेंबर 2021 रोजी अर्धाकृती पुतळ्यास पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शांताराम घुमटकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. तुमचं नाव आहे आणि चांगलं काम करताय असं नाव तुमचं या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीचे कार्यक्रम नेहमी साजरे होतात आणि या कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्हा संत परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे तसेच संत परिषदेचे अध्यक्ष शांताराम बापू घुमटकर जिल्हा परिषद. खेड तालुक्यात मतदान नोंदणी अभियान आता अंतिम टप्प्यात आलंय. नगर परिषदेच्या निवडणुकांचं लवकरच बिगुल वाजणार आहे. आळंदी येथील शाळा क्रमांक 2 मध्ये BLO कडे मतदारांचे कोणतीही शहानिशा न करता गठ्ठ्याने जमा केले जात असल्याचा आरोप होत असून महसूल विभागाच्या निवडणूक शाखेमार्फत नेमण्यात आलेले BLO यांनी मतदार नाव नोंदणीचे गठ्ठे करून आणलेले अर्ज स्वीकारले असल्याची तक्रार आळंदीतील तरुणांनी केली आहे. याबाबतचे तसे निवेदन आळंदीच्या मंडलाधिकारी स्मिता जोशी यांना देण्यात आलंय. राजगुरुनगर येथील महेंद्र नगरकर या युवकाच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त तरुणांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 146 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. कुरकुंडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात 6 महिन्यांचा गोरा ठार झालाय तर 6 महिन्यांची कालवड जखमी झाली आहे. ही घटना रविवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी 3:30 दरम्यान घडली. कुरकुंडे पाईट रस्त्यावरील वीटभट्टी परिसरातील भोगसे वस्तीवर ही घटना घडल्यानं नागरिकांमध्ये आणि शेतकरी वर्गात आता भीतीचं वातावरण आहे. संपत बाजीराव भोगसे यांच्या घराच्या परिसरात छपरात शिरून या बिबट्यानं बांधलेल्या जनावरावर हल्ला न करता लहान 2 जनावरांवर लक्ष करून त्यांच्यावर हल्ला केला. जनावरे ओरडू लागल्यानं आरडाओरडा झाल्यानं परिसरातील लोक जागे झाल्यानं बिबट्या पसार झाला. या घटनेची माहिती वन विभागाला कळवण्यात आली आहे. या परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे वास्तव्य असल्याचं समोर आलं. मंगळवारी एकादशी असून बाजारात उपवासाची रताळी मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. 40 ते 50 रुपये असा रताळ्याचा भाव असून बटाटा, वरई आणि साबुदाणा आदी उपवासाचे पदार्थ सुद्धा आता महागलेत. पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर परिसरात आज दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीत तासन तास नागरिकांना अडकून पडावं लागलं. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दखल घेतल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्यावरील भांबुर्डी वाडी म्हणजेच वरची वाडी येथील 4 कमांच्या कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्ण झालं असून शनिवारी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी हा कालवा पाणी सोडण्यासाठी खुला करण्यात आलाय. त्यामुळे पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. शेतकऱ्यांमध्ये सुद्धा यामुळे समाधानाचं वातावरण आहे. या संदर्भात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी समाधान व्यक्त केलंय.
कोये येथे राष्ट्रीय जल जीवन योजनेअंतर्गत कोये गावासाठी जिल्हा परिषदकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. अनेक दिवसांपासून गावामध्ये पाणी टंचाईची समस्या होती आणि ती सोडवण्यासाठी गावचे सरपंच रामदास राळे आणि उपसरपंच सारिका राळे यांनी वाकी पाईट गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद भाऊ बुट्टे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. टेक्निकल सँक्शन जे मिळालं 21 ला, त्यामुळे आमचा प्रयत्न होता की बाबा तिथं लाईट आपल्याला पाहिजे, कारण आपल्या मोटारी 30 HP आपली मोटार आहे आणि त्याला तेवढी वीज पुरवठा पुरेसा जावं होणं गरजेचं आहे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.